नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं येसी सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुरस्कार आणि सन्मान पाहणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये किती जणांना कोणते कोणते पुरस्कार देण्यात आलेले आहेत ते सर्व काही आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुमच्या येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे आपला दोन हजार चोवीसमध्ये देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न या पुरस्काराने किती जणांना सन्मानित केले जाणार आहे तर आत्तापर्यंत पाच जणांची नावे आलेली आहेत मित्रांनो पाच जणांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे तर लक्षात ठेवा पद्मविभूषण किती दिले जाणार आहेत तर पद्मविभूषण आहेत पाच पद्मभूषण आहेत सतरा आणि पद्मश्री आहेत एकशे दहा मित्रांनो आणि भारतरत्न पुरस्कार किती आहेत तर पाच आहेत लक्षात ठेवा ही महत्त्वपूर्ण माहिती तर पहा मित्रांनो ही काही महत्वपूर्ण माहिती आहे तर कोणते ते पाच व्यक्ती आहेत ज्यांना भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहेत तर पहा तर पहिले आहेत माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांना मरणोत्तर या पुरस्काराने सन्मानित केले जाणार नेक्स्ट आहेत माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांना सुद्धा मरणोत्तर या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे नेक्स्ट आहे शास्त्रज्ञ एम एस स्वामीनाथन यांना सुद्धा मरणोत्तर या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे तर एम एस स्वामीनाथन यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणूनसुद्धा आपण त्यांना ओळखतो नेक्स्ट आहेत कर्पुरी ठाकूर तर हे बिहार राज्याचे मुख्यमंत्री होते यांनासुद्धा मरणोत्तर या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे आणि लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे ते आपल्या भारताचे सातवे उपपंतप्रधान होते तर लक्षात ठेवा मित्रांनो ही माहिती परीक्षेमध्ये नावसुद्धा विचारलं जातं त्यासाठी नावेसुद्धा लक्षात ठेवा आसामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आसाम वैभव सन्मान दोन हजार तेवीसने कोणाला सन्मानित केले जाणार आहे तर रंजन गोगई यांना सन्मानित केले जाणार आहे आसामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आसाम वैभव सन्मान दोन हजार तेवीसने रंजन गोगई यांना सन्मानित केले जाणार आहे चला नेक्स्ट क्वेश्चन महागौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर निखिल वाघ यांना सन्मानित करण्यात आले तर मग मित्रांनो हा पुरस्कार कोणी प्रदान केला आहे तर आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा पुरस्कार प्रदान केलेला आहे पंचाहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कोणत्या मंत्रालयाच्या झांकीला सर्वोत्कृष्ट झांकी पुरस्कार मिळाला आहे तर सांस्कृतिक मंत्रालयाला मिळाला तर इथे पहा काही महत्वपूर्ण पॉइंट्स आहेत नोट डाऊन करून घ्या तर इंडिया तर आपल्या भारताची मदर ऑफ डेमोक्रोसी या थीमवर सांस्कृतिक मंत्रालयाची झाकी आधारित होती ओडिसा राज्याला राज्यामधील सर्वोत्कृष्ट झांकीसाठी पुरस्कार मिळाला आहे ओडिसा झांकीची थीम काय होती मग तर विकसित भारतातील महिला सक्षमीकरण ही होती ओडिसा झांकीची थीम प्रश्न येऊ शकतो मित्रांनो यावरती सुद्धा आणि मुळात प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीसची थीम काय होती तर विकसित भारत आणि भारताची लोकशाही ही होती थीम प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीसची मित्रांनो मी जी काही एक्स्ट्रा माहिती सांगत आहे ती सर्व काही तुम्ही नोटडाऊन करून घेत चला कारण त्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो सर्व काही महत्वाचे पॉइंट्स आहेत व्यवस्थितपणे नोटडाऊन करून घ्या चला पुढचा प्रश्न पाहूयात उत्कृष्ट कामगिरीबद्दल इंडियन ऑफ द इयर दोन हजार तेवीस हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर इस्रोला हा पुरस्कार मिळाला तर मित्रांनो इस्रोचा लाँग फॉर्म काय होतो तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हा होतो मुख्यालय कुठे आहे इस्रोचे तर बेंगलुरूला आहे संस्थापक कोण आहेत तर विक्रम साराभाई आहेत याची स्थापना कधी झाली इस्रोची तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला एकुण झाली आहे आणि अध्यक्ष कोण आहेत इस्रोचे सध्या तर एस सोमनाथ आहेत तर नोट डाऊन करून घ्या मित्रांनो ही माहिती चला पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसमध्ये किती जणांना पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत तर एकूण एकशे बत्तीस जणांना पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत दोन हजार चोवीसमध्ये त्यामध्ये पद्मविभूषण आहेत पाच पद्मभूषण आहेत सतरा आणि पद्मश्री आहेत एकशे दहा एकोणसत्तरव्या फिल्मफेअर अवॉर्ड्स दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला तर हा पुरस्कार मिळाला आहे रणवीर कपूर यांना ॲनिमल या चित्रपटासाठी आणि यावरती अजून काही महत्त्वपूर्ण माहिती आहे पहा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला तर आलिया भट यांना मिळाला आहे रॉकी और राणी की प्रेम कहाणी या चित्रपटासाठी नेक्स्ट आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार हा विधू विनोद चोप्रा यांना मिळालेला आहे बारावी फेल या चित्रपटासाठी आणि मित्रांनो हे कार्यक्रम कधी पार पडलेले आहेत एकोणसत्तरवे फिल्मफेअर अवॉर्ड्स दोन हजार चोवीस तर सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसला हे पार पडलेले आहेत कुठे तर गांधीनगर गुजरात या ठिकाणी अखिल भारतीय आखाडा परिषदेने सनातन शिरोमणी या पदवीने कोणाला सन्मानित केले आहे तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सन्मानित केले आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीसच्या सोहळ्यात किती व्यक्तींना राष्ट्रीय शौर्य पदक प्रदान करण्यात आले तर दोन व्यक्तींना राष्ट्रीय शौर्य पदक प्रदान करण्यात आलेले आहे प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीसच्या सोहळ्यात कोणत्या भारतीय अभिनेत्याला तेराव्या इंडियन ऑफ द इयर दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आले तर शाहरुख खान यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन सहासष्टव्या ग्रामी अवॉर्ड्स दोन हजार चोवीसमध्ये बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम पुरस्कार कोणाला मिळाला तर धिस मुवमेंट या अल्बमला मिळालेला आहे तर हे अल्बम कोणाचे आहे मित्रांनो तर ज्येष्ठ भारतीय संगीतकार शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन यांनी त्यांचे अल्बम रिलीज केले तर त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीशांना मरणोत्तर पद्मभूषण दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आले तर त्यांचे नाव काय होते तर पहा त्यांचे नाव होते फातिमा बीबी नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार चोवीसमध्ये किती लोकांना कीर्तीचक्र प्रदान करण्यात आले आहे तर एकूण सहा जणांना दोन हजार चोवीसमध्ये कीर्तीचक्र प्रदान करण्यात आले तर पहा मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये सहा कीर्तिचक्र आणि सोळा शौर्यचक्रासह ऐंशी शौर्य पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत तर लक्षात ठेवा ही माहिती उत्तर प्रदेश सरकारने कोणाला उत्तर प्रदेश गौरव सन्मान दोन हजार चोवीसने सन्मानित केले आहे तर दोन व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर ते कोण आहेत तर पहा डॉक्टर रितू करिथल आणि नवीन तिवारी या दोघांना उत्तर प्रदेश गौरव सन्मान दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले नेक्स्ट क्वेश्चन लोकसभेच्या किती खासदारांना संसद रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला आहे तर एकूण पाच जणांना संसद रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आलेला आहे एम ए स्वामीनाथन पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला प्रदान करण्यात आला तर हा पुरस्कार बी आर कंबोज यांना प्रदान करण्यात आला आहे नेक्स्ट क्वेश्चन संगीत कलानिधी पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळाला आहे तर हा पुरस्कार बॉम्बे जयश्री यांना मिळाला हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार तेवीसचे विजेते कोण आहेत तर संजीव हे आहेत साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार तेवीस नेक्स्ट क्वेश्चन बुकर पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला देण्यात आला तर हा पुरस्कार पॉल लिंच यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे नोबेल शांतता पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला देण्यात आला तर हा पुरस्कार नरगिस मोहम्मदी यांना देण्यात आलेला आहे नोबेल शांतता पुरस्कार दोन हजार तेवीस पुढचा प्रश्न पहा प्रतिष्ठित शास्त्र रामानुजन पुरस्कार दोन हजार तेवीस कोणी जिंकला आहे तर हा पुरस्कार रुई जियांग छांग यांनी हा पुरस्कार जिंकला आहे दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार दोन हजार तेवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर वहिदा रहमान यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे दोन हजार तेवीसचा चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला तर वहिदा रहमान यांना मिळाला आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला जाहीर झाला तर अशोक सराफ यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे दोन हजार तेवीसमध्ये प्रतिष्ठित लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना मिळाला पहा पुढचा प्रश्न आहे दोन हजार तेवीसमध्ये सत्तावन्न ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर दामोदर माऊजो यांना सन्मानित करण्यात आले आहे तर मित्रांनो हे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत परीक्षेसाठी पुरस्कार आणि सन्मान दोन हजार चोवीस जे काही पुरस्कार देण्यात आलेले आहेत आत्तापर्यंत ते सर्व काही आपण कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर ला ला असेल आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा मित्रांनो आणि माझी शिकवण्याची पद्धत आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू